हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट ई व्ही एसमधील मधील जो आपला सेवनटीन्थ लेसन आहे पर्ली टीथ अँड हेल्दी बॉडी या लेसनची आज आपण एक्झरसाईज पाहणार आहोत तर पहा त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे वॉट द सोल्युशन आता काय करावे बरं त्यामधील क्वेश्चन आहे पहा युअर फ्रेंड हॅज अ टूथ ही इज नॉट टेलिंग एनीवन बिकॉज ही इज अ फेअर अफ्रेट ऑफ द डेंटिस्ट बट इट इज नेसेसरी फॉर हिम टू गो टू द डेंटिस्ट आता मित्राचा दात दुखतो आहे तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही पण त्याला डॉक्टराकडे पाठवायचे आहे तर तुम्ही काय कराल तर त्याचा आन्सर आहे पहा ही शूड बी कन्व्हेन्स दॅट इफ द परमनंट टीथ आर डॅमेज वी डू नॉट गेट न्यू टी न्यू टीथ इन देअर प्लेस हेन्स प्रॉपर ट्रीटमेंट इज नेसेसरी इफ अवर टीथ आर डिकेड ऑर्डर टी वी मे फॉल इल ॲज द फ्यूल सबस्टन्सेस इंटर अवर स्टमक विजिट टू अ डेंटिस इज निडेड फॉर धीज हे आहे त्याचं आन्सर त्यानंतर आपण क्वेश्चन बी पाहूयात थिंक अँड टेल आता जरा डोके चालवा यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे पहा विच इज द बेस्ट वे टू ब्रश इवर टीथ वाय आता दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आणि का तर त्याचा आन्सर आहे पहा ब्रशिंग अवर टीथ विथ टूथब्रश अँड टूथपेस्ट इज द बेस्ट वे ऑफ क्लिनिंग देम द फूड पार्टिकल्स दॅट आर स्टक इन द गॅप्स ऑफ टीथ कॅन बी टेकन आउट बाय टूथब्रश द फॉर्म ऑफ टूथपेस्ट अल्सो हेल्प्स द फूड पार्टिकल्स टू बिकम लूज अँड गेट वॉश अवे आता पहा ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे आणि ब्रश वापरला की दातामधील जे गॅप्समध्ये अडकलेले अन्नकण बाहेर काढता येतात आणि पेस्टच्या जो फेस आहे त्याने दात स्वच्छ होतात तसे दाताच्या फटीतूनही स्वच्छता होते आणि दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने दातांना व हिरड्यांना इजा होऊ शकते सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण त्यामध्ये आता व्हॉइस शूड वी नॉट अलाव नेल्स टू ग्रो आता नक्की का वाढू देऊ नये त्याचा आन्सर पहा नेल्स आर ग्रोन द डर्ट अँड मट रिमेन्स इन साईड नेल्स धीस डर्ट इंटर्स अवर माउथ वेन वी इट बाय हँड्स धिस कॅन कॉज डिफरंट डिसेजेस अँड अवर हेल्थ विल बी अफेक्टेड देअर फॉर वी शूड नॉट अलाव अवर नेल्स टू ग्रो आता नखात वाढलेले नखात घाण अडकून राहते आपण हाताने काही खाताना किंवा जेवताना ही घाण आपल्या पोटात जाते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेग वेग आजार होतात आणि हे टाळण्यासाठी नखे वाढू देऊ नयेत त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूया तर वाय मस्ट वी वॉश द ग्रेप्स वी बाय फ्रॉम द मार्केट बिफोर इटिंग देम आता बाजारातून आणलेली दांगशी धुवून खाण्याची गरज का असते तर त्याचा आन्सर आहे पहा द ग्रेप्स फ्रॉम द मार्केट कॅन बी कवर्ड विथ डस्ट अँड डट द ग्रेप ग्रोवर स्प्रिंकल्स पेस्टिसाइड्स अल्सो ऑन द ग्रेप्स इफ वी डू नॉट वॉश द ग्रेप्स द डट डस्ट अँड डर्ट विल इंटर अवर बॉडी द पेस्टिसाइड्स मे कॉज पॉइजनिंग देअर फॉर इट इज नेसेसरी टू वॉश द ग्रेप्स दॅट वी बाय फ्रॉम द मार्केट बिफोर इटिंग देम आता पहा द्राक्षावर धूळ आणि घाण बसलेली असते द्रांक्षे जो द्राक्षे जे त्यांचे द्राक्षाची बाग असतात ते कीटकनाशक त्यांच्यावरती काय केलेले असतात ते बागामध्ये कीटकनाशक औषधं मारलेले असते जर द्रांक्ष न धुता तसेच खाल्ली तर ही सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल कीटकनाशकाने आपल्याला विश्वाधा होईल आणि म्हणून बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज असते त्यानंतर आपण क्वेश्चन त्यामधील इट इज इम्पॉर्टंट टू ब्रश युअर टीथ बिफोर गोइंग टू बेड ऍट नाईट दॅन टू ब्रश देम इन द मॉर्निंग व इज दॅट सो आता सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते त्याचे कारण काय तर त्याचा आन्सर आहे पहा We keep on eating throughout the day. These food particles may remain stuck in the gaps of our teeth. If we do not brush teeth, these food particles rot and start the tooth decay. Therefore, it is important to brush the teeth before going to. बेड आता पहा दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात रात्रभर कुजलेले अन्न कण तोंडात राहिले तर दात किडायला सुरुवात होईल आणि तोंडाला घाणेडा येईल म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे आहे त्यानंतर आपण त्यामधीलच क्वेश्चन फाईव्ह पाहूयात वॉ इज इट अ कस्टम टू वॉश वन फिट अँड हँड्स ऑन कमिंग बॅक होम आता बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत का आहे तर त्याचा आन्सर आहे पहा वेन वी आर वॉकिंग ऑन द रोड ऑर प्लेईंग आउटसाईड अवर फिट बिकम डर्टी अँड डस्टी वी मस्ट कीप अवर बॉडी क्लीन इफ वी डू नॉट कीप क्लीन क्लीन क्लीनलायनेस देन वी मे कॉन्ट्रॅक्ट डिफरंट डिसिजेस दिअर फॉर इट इज अ कॉस्टम टू वॉश वन्स फिट अँड हँड्स ऑन कमिंग बॅक होम आता पहा घराच्या बाहेर असताना आपले हातपाय अनेक कारणाने अस्वच्छ होतात आपल्या शरीराची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे आणि नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो म्हणूनच बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची काय हे पद्धत आहे त्यानंतर आपण क्वेश्चन सी पाहूयात आता पहा त्यामध्ये फील इन द ब्लँक्स आता रिकाम्या जागा आपण पाहूयात डॅश डॅश टीथ स्टार्ट फॉलिंग ऍट द एज ऑफ सेवन ऑर एट तर त्याचा आन्सर काय आहे पहा मिल्क म्हणजे जे आपले दुधी दात सातव्या आठव्या वर्षी पडतात त्यानंतर सेकंड आहे पहा इफ प्रोटीन फूड पार्टिकल्स रिमेन इन द माउथ दे टी टू फॉल आता कुजलेले जे आ, अन्न त्याचे अन्नाचे कण आहेत तो, ते तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात काय होतात पडतात त्यानंतर थर्ड पहा इफ वी यूज अ ब्रश अँड टूथपेस्ट वी कॅन क्लीन द गॅप्स बिटवीन अवर टीथ प्रॉपरली आता ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातामधील जे गॅप्स गॅप्स आहे ते नीट स्वच्छ करता येतात त्यानंतर आपण क्वेश्चन त्याच्यामधीलच फोर पाहूयात काय आहे ते फिलिंग द ब्लँक्स वी मस्ट क्लीन अवर टंग अँड गम्स ऑइल ब्रशिंग अवर टीथ आपण दात घासताना जीभ आणि हिरड्याचीही हिड्याही स्वच्छ कराव्यात त्यानंतर फाईव्ह आहे वी मस्ट कीप अवर फाईव्ह सेन्सरी ऑर्गन्स क्लीन पाच जे आपले सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रियाचीही स्वच्छता आपण ठेवायला हवी त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर डी पाहूयात आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आता खाली जे क्वेश्चन आहे त्याची काय करायचे आपल्याला आन्सर लिहायचे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे पहा वाय डू अवर गम्स गेट अफेक्टेड हिरड्या खराब का होतात तर त्याचा आन्सर आहे पहा इफ यू डू नॉट वॉश अवर टीथ अँड गम्स प्रॉपरली फूड पार्टिकल्स रिमेन्स टक इन द गॅप्स ऑफ टीथ दिस प्रोटीन कॉझेस गम्स टू बी अफेक्टेड आता पहा दाताच्या फटीत कण अडकून कुसतात आणि असे वारंवार होत राहिले की आपल्या ज्या हिड्या आहेत त्या काय होतात खराब होतात क्वेश्चन नंबर त्याच्यामधील आपण टू पाहूयात वाय मस्ट वी वॉश अवर हँड्स बिफोर हॅव्हिंग अ मिल आता पहा जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावे तर त्याचं आन्सर आहे पहा अवर हँड्स मे बी डटी धिस डर्ट विल इंटर इन अवर स्टमक कॉझिंग स्टमक अपसेट देअर फोर वी मस्ट वॉश अवर हॅण्डस बिफोर हॅव्हिंग अ मिल आपण अस्वच्छ हाताने जेवण केले तर ती घाण आपल्या पोटात जाईल त्यामुळे पोट बिघडेल आणि आपण आजारी पडू म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवावेत त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूयात व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ यूजिंग अ ब्रश अँड टूथपेस्ट फॉर क्लिनिंग वन वन्स टीथ आता तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते तर त्याचा आन्सर आहे पहा बाय युजिंग ब्रश अँड टूथपेस्ट वी कॅन क्लीन ऑल द गॅप्स बिटवीन द टीथ प्रॉपरली द फो फॉर्म ऑफ टूथपेस्ट वील अल्सो लुझन द फूड पार्टिकल्स अँड क्लीन द माउथ क्लीन द माऊथ थ्रॉगली थ्रॉगली इट वील अल्सो स्ट्रॉप बॅड ब्रीथ तर पहा आपण ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दातामधील फटी स्वच्छ करता येतात पेस्टच्या फेसामुळे दाताच्या फटीत अडकलेलं अन्नकण बाहेर येतात त्यानंतर आपण त्याच्यामधील क्वेश्चन फोर पाहूयात वॉट विल हॅपन इफ वी डू नॉट कीप अवर सेल्स क्लीन आता स्वच्छता ठेवली नाही तर काय होते तर त्याचा आन्सर आहे पहा इफ वी डू नॉट कीप अवर सेल्स क्लीन वी मे कन कॉन्ट्रॅक्ट डिफरंट काइंड्स ऑफ डिसीजेस आता आपण स्वच्छता ठेवली नाही तर निर्णय आजार होऊ शकतात त्यानंतर क्वेश्चन आपण फाईव्ह पाहूयात वाय डू वी फॉल इल इफ अवर टीथ आर नॉट क्लीन आता दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात तर पहा त्याचा आन्सर आहे इफ टीथ आर नॉट क्लीन द गम्स आर ऑल्सो अफेक्टेड फ्रॉम गम्स ब्लड अँड पस मे ओस आउट दिस फ्यू फ्युल सबस्टन्सेस इंटर अवर स्टमक अँड कॉल डिसिजेस देअर फॉर इफ वी डू नॉट किप टीथ क्लेन वी मे फॉल इल आता दात असोच्छा असतील तर हिरड्या काही हिरड्याही आपल्या खराब होतात आणि हिरड्यामधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते आणि ही घाण आपल्या पोटात जाते त्यामुळे पोटाचे विकार होतात तर पहा अशा प्रकारे आपण आपला जो सेवन्टीन जो लेसन आहे ई व्ही एसचा पर्ली टीथ अँड हेल्दी बॉडी या लेसनची आपण एक्झरसाईज पाहिली तर पहा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू